हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला खस्ता पालक पुरी आणि पौष्टिक कशी बनवायचे याची साहित्य आणि कृती सांगणार आहे। पण ही पालक पुरी आपल्याला 15 दिवस पण आपली पालक पुरी राहू शकते, बाहेर गावाला घेऊन जाऊ शकतो आपण आणि खायला पण एकदम छान होते। हे पहा, क्रिस्पी क्रंची एकदम खुसखुशीत अशी आपली पालक पुरी होते। चला आपण याचे साहित्य आणि कृती पाहूया। आज आपल्याला पालकची खस्ता पुरी बनवायची आहे। त्याचे साहित्य मी पालक घेतलेली आहे एक वाटी कट करून, मी हे धुवून कट करून घेतलेली आहे। कच्चीच पालक घ्यायची आहे, आपल्याला वाफून घ्यायची नाही, मिक्सर करून घ्यायची नाही। कोथिंबीर घेतलेली आहे, छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। मी मोहनसाठी ऑइल घेतलेलं आहे, तेल एक चमचा, तीळ तिखट मीठ हळद जिरा पावडर आहे, धना पावडर आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चला आपण याची कृती पाहूया। एक प्लेटमध्ये हे आपण कणिक घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे, हे धना पावडर जिरा पावडर दोन्ही पण टाकायचं आहे, हे हळद लाल तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं, आपण मीठ तीळ कोथिंबीर। ही पालक मी कट करून कच्ची घेतलेली आहे। पालक हे शरीरासाठी खूप हेल्दी आहे म्हणून मी थोडंसं जास्ती घेतलेलं आहे पालक। यामध्ये आपल्याला हे मोहनसाठी तेल टाक आहे, आपल्याला खस्ता पालक पुरी करायची आहे। मळून घेते वेळेस एकदम हळूवारपणे मळून घ्यायचं आहे। पालकमध्ये पण ओलं असतं, पाणी असतं, त्यामुळे आपल्याला हे पाणी टाकलं ना मग ते पालकचं पाणी सुटलं की मग पीठ मऊ होऊन जातं, त्यामुळे आपल्याला थोडंसं घट्टच थिंबायचं आहे। हे पहा, माझं खस्ता पालक पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे मी। चला आपण याचे पुरी करून घेऊया। आपण हे लाटून घेऊया, पीठ लावून लाटायचं आहे, खाली चिटकत नाही आणि आपली पुरी हे खस्ता पालक पुरी ही एकदम पातळ होते। अशा पद्धतीचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, एकदम पातळ पातळ। अशा पद्धतीचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। ही पहा आपली खस्ता पालक पुरी बनवून झालेली आहे। आपण याला तळून टाकलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। हे बारीक गॅसवरतीच तळायचं आहे, आपल्याला एकदम कडक करायचे आहे। हे आपण प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो, कडक असल्यामुळं बिलकुल खराब होत नाहीत आणि खायला पण खूप छान लागतात।
ही पुरी 15 दिवस पण काहीच होत नाही। हे पहा आपले हे तळून झालेले आहे, याला आपण डिश मध्ये काढून घेऊया। हे पहा एकदम कडक क्रिस्पी छान झालेली आहे। हे पहा आपली खस्ता पालक पुरी तयार झालेली आहे, ही खूप छान लागते खायला, एकदम कडक ठिसूळ आणि ऑइली पण होत नाही। हे पहा, हे पहा माझ्या हाताला थोडं सुद्धा तेल नाही। हा वीडियो पाहिल्यानंतर माझ्या वीडियोला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा। धन्यवाद।